नमस्कार मित्रांनो, मौल्य अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे दोन चलांचे रेषीय समीकरण। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि दोन चलांचे रेषीय समीकरण। दोन चलांचे रेषीय समीकरण म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर पहा, आपल्याला असं सांगता येईल की याची व्याख्या जर बघितली तर आपल्याला असं सांगता येईल की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात, आणि त्या चलाचा प्रत्येक पदाचा कोटी किती असला पाहिजे, एक असेल, आणि त्या चलाच्या प्रत्येक पदाचा कोटी एक असतो, अशा समीकरणाला आपला दोन चलाचे रेषीय समीकरण असं म्हणता येईल। मग आपण या ठिकाणी याचं सामान्य रूपाचं सूत्र आहे का, तर या सूत्रानुसार आपल्याला पुढील गोष्टी करता येतील। तर याचं सामान्य रूपाचं सूत्र म्हणजे कोणतं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। तर पहा, या ठिकाणी ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू झिरो ही दोन चलाचे रेषीय समीकरणाचं सामान्य रूपात सूत्र आहे। कारण का हा जो टॉपिक आहे तो हा पूर्णतः ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू झिरो या सामान्य रूपाच्या सूत्राच्या आधारावरती हा टॉपिक आहे, म्हणून याला अनन्यसाधारण महत्व आहे। तर या ठिकाणी आपल्याला मी उल्लेख आताच केला की ज्या समीकरणात दोन चले वापरले जातात अशा समीकरणाला आपण दोन चलाचे रेषीय समीकरण असं म्हटलं होतं। या ठिकाणी मग चले कोणती आहे, या ठिकाणी एक्स आणि वाय, ही जी एक्स आणि वाय जी आहे त्या या काय आहेत, हे व्हेरिएबल्स म्हणजे काय म्हणतात चल आहे। तर या ठिकाणी चल एक्स आणि वाय हे दोन चल वापरले आहेत, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो दोन चलाचे रेषीय समीकरण आहे हे एक साधारण स्वरूप झालं। यामध्ये आपल्याला दुसऱ्या सुद्धा गोष्टी आहेत की ए आणि बी, यांची किंमत एकाच वेळी शून्य असू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला असं देखील उल्लेख करता येईल ए इक्वल नॉट झिरो, त्याच्यानंतर बी इक्वल नॉट झिरो। कारण आपण उदाहरण थोडकं जर घेतलं कोणतंही, म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं सांगता येईल तीन एम बरोबर फोर एन, थ्री एम इज इक्वल टू फोर एन मायनस ट्वेल्व, तर हे दोन चलांचे रेषीय समीकरण आहे का हे आपला जर असा उल्लेख केला तर आपल्याला कसं करता येईल। तर पहा, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी असं लिहायचं थ्री एम हे फोर एन काय प्लस आहेत, पुढे जाऊन काय झाले मायनस झाले, म्हणजे मायनस फोर एन आणि हे मायनस आहेत, पुढे जाऊन प्लस काय ट्वेल्व इज इक्वल टू झिरो। तर हे काय दोन चलांचे रेषीय समीकरण आहे। आणि या ठिकाणी आपण असं भारताने जर लक्ष करून पाहिलं, या ठिकाणी जर शून्य जर असेल, मी आता उल्लेख करत आहे ए इक्वल नॉट झिरो आणि बी इक्वल नॉट झिरो, म्हणजे या ठिकाणी एमची किंमत काय आहे, एमचा सहगुणक जो शून्य आहे तो काय शून्य असल्यामुळे हा काय करणार आहे, याला याचा सोबत गुणाकार केल्याच्यानंतर हा शून्य होणार आहे, मग हा शून्य झाल्याच्यानंतर एनच हे एकच चल होणार आहे, यामुळे एक चल समीकरण होतं। परंतु आपल्याला उल्लेख केला दोन चलांचे रेषीय समीकरण आहे का, म्हणजे थोडक्यात सांगतात की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि त्या प्रत्येक चलाच्या पदाचा कोटी एक असला पाहिजे, असं असेल तर ते दोन चलांचे रेषीय समीकरण असतं। त्याच्यानंतर आपल्याला असा पण या ठिकाणी उल्लेख करता येईल तर की या ठिकाणी ए कॉमा बी कॉमा सी या ज्या संख्या आहेत या काय आहेत, मुळात वास्तव संख्या आहेत। वास्तव संख्येचा विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की परिमेय आणि अपरिमेय या दोन्ही मिळून संख्या पण त्या बनले एक वास्तव संख्या बनले, म्हणून या ठिकाणी ए इक्वल नॉट झिरो आणि बी इक्वल नॉट झिरो, त्याच्यानंतर एक्स प्लस बी वाय प्लस सी अशा स्वरूपात जर मान्य असेल आणि प्रत्येक चलाच्या पदाचा कोटी एक असेल तर ते दोन चलाचे रेषीय समीकरण असतं। ही याचं सामान्य रूपाच्या सूत्रानुसार किंवा थोडक्यात प्रस्तावाच्या रूपामध्ये आपण या ठिकाणी या गोष्टी पाहिलेल्या आहेत। यानंतर आपल्याला असंही पाहता येतं की आपल्या पाठ्यपुस्तक मधील एक पेज वर ती आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी लिहिली आहे मी या ठिकाणी, ही ऍक्टिव्हिटी पाठ्यपुस्तक एक वरती दिली आहे की याचा अर्थ असा आहे की जी समीकरण दिली आहे ती दोन चला रेषीय समीकरण आहेत का नाही हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर फोर एम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेल्व, तर आपल्याला या ठिकाणी एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो अशा रूपामध्ये आपल्याला हे समीकरण दिसून येतं, त्यामुळे हे समीकरण काय आहे दोन चला रेषीय समीकरण आहे। त्याच्यानंतर थ्री एक्स स्क्वायर मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टीन, तर या ठिकाणी स्क्वायर आहे, आपल्याला स्क्वायर नाही पाहिजे कारण का जास्तीत जास्त प्रत्येक चलाचा कोटी किती असला पाहिजे एक असला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी किती आहे दोन आहे, यामुळे एक प्रश्नच नाही। तर हा हे काय आहे दोन चलाचे रेषीय समीकरण नाही। त्याच्यानंतर रूट टू एक्स मायनस रूट फाईव्ह वाय इक्वल टू सिक्सटीन, तर या ठिकाणी आता आपण पाहिलं होतं की वास्तव संख्या आहेत ए बी आणि सी या काय आहेत वास्तव संख्या आहेत,
आणि यामध्ये ए कोणॉट झिरो आणि बी कोणॉट झिरो असं जर असेल तर नेमकं ते दोन चला रेषीय समीकरण असतं. या ठिकाणी परत नेमकं यांचा प्रत्येक चलाचा कोटी किती एक आहे, यामुळे हे दोन चला रेषीय समीकरण काय आहे आहे बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी शून्य एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इक्वल झिरो या ठिकाणी शून्यनं जागा भरलेली आहे, यामुळं हे दोन चला रेषीय समीकरण असणार नाही. त्याच्यानंतर 0.3x प्लस शून्य वाय मायनस 36 इक्वल टू झिरो, पण या ठिकाणी चालेल, पण या ठिकाणी वायचा सहगुणक काय आहे शून्य, यामुळे हे सुद्धा समीकरण नाही. त्याच्यानंतर आता या ठिकाणी हा जो आतापर्यंत जे बघितले आपण थोडक्यात अशा एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो अशा स्वरूपामध्ये होते, पण या ठिकाणी अंश आणि छेदरूपात मांडणी झाली म्हणजे परिमेय संख्येच्या स्वरूपात आलंय, तर हे समीकरण आहे का नाही आपल्याला या ठिकाणी ओळखायचं. तर आपल्याला या ठिकाणी असं पण करता येईल की 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4, तर या ठिकाणी आपल्याला असं समजायल की समजा 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. तर पहा, एक छेद x च्या ठिकाणी m घ्यायचे आणि एक छेद y च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचे, n घ्यायचे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय होईल 4m प्लस 5n इज इक्वल टू 4 असं असेल तर काय दिसतं आपल्याला, दोन चला रेषीय समीकरण आहे, म्हणून हे सुद्धा आपल्याला काय सांगतात, दोन चला रेषीय समीकरण आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दोन चला रेषीय समीकरण आहे आणि काय असल्याच्या नंतर ते समीकरण असतं, तर थोडक्यात आपण पाहूया की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरले जातात आणि त्या प्रत्येक चलाचा पदाचा कोटी एक असतो अशा समीकरणाला दोन चला रेषीय समीकरण म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर ए आणि बी आणि सी या वास्तव संख्या असून यामध्ये ए आणि बी यांची किंमत एकाच वेळी शून्य असू शकत नाही, अशा जर अशा पद्धतीच्या जर अटी या समीकरणाला लागू जर असतील तर असे समीकरण दोन चला रेषीय समीकरण असतं. तर आपल्याला या ठिकाणी 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 हे समीकरण जे आहे ते एकसामायिक समीकरण पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. तर आपल्याला अगोदर या समोर सांगता येईल की जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो अशा समीकरणाला आपल्याला एकसामायिक समीकरण असं म्हणता येईल. तर एकसामायिक समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं याचं देखील बेसिक काय आहे तर हे आपण या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तर पहा, या ठिकाणी आपल्याला 5x - 3y = 8 आपला दोन चला रेषीय समीकरण आहे का असं उल्लेख केलाय का नाही, तर हे कंपल्सरी हे जे दिलेला भाग आहे तो दोन चला रेषीय समीकरण आहे आणि ते दोन समीकरण आहेत आणि दोन समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो असं समीकरण असतं एकसामायिक समीकरण. तर एकसामायिक समीकरण आपल्या या ठिकाणी सोडवायचं आहे. तर हे पहिलं जे समीकरण आहे त्याला आपण समीकरणाला काय करूया, नंबर 1 देऊया आणि हा जो दुसरा भाग आहे त्याला समीकरण नंबर 2 देऊया. तर आपल्याला कसं करता येईल, या ठिकाणी 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2 आहे, तर या ठिकाणी वायचा सहगुणक 3 आहे आणि वायचा सहगुणक या ठिकाणी काय 1 आहे. परत नेमकं वायचं जे काही चिन्ह आहे ते काय निगेटिव्ह म्हणजे मायनस आहे आणि वायचं जे चिन्ह आहे ते काय पॉझिटिव्ह म्हणजे काय प्लस आहे. तर या ठिकाणी आपल्याला एका चलाचा काय करायचा आहे, लोप करायचा आहे आणि दुसऱ्या लोप करून एकाची किंमत प्राप्त करून ती किंमत दुसऱ्या समीकरणात पण एका समीकरणात टाकायचं पहिला अथवा दुसऱ्या आणि त्याच्याद्वारे आपल्याला दुसरी किंमत म्हणजे एक्स असेल अथवा वाय असेल याची किंमत आपल्याला काढता येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दोन चला रेषीय समीकरण म्हणजेच या ठिकाणी एकसामायिक समीकरण आपल्याला सोडवता येतं. तर कसं सोडवायचं, तर पहा वायचा सहगुणक काय म्हणजे काय आहे, 1 आहे. तर ह्या वायचा सहगुणक 1 जो आहे तो समीकरण 1 ला आपल्याला काय किती ना गुणायचं, याला 1 ना गुणायचं आणि या समीकरण 1 च्या वायचा सहगुणक किती आहे, 3 आहे. आपण समीकरण 2 ला किती ना गुणायचं, 3 ना गुणायचं. तर आपल्याला या ठिकाणी दुसरं समीकरण भेटेल. तर पहा, 1 ना जर या प्रत्येक समीकरण म्हणजे प्रत्येक अख्या समीकरणाला गुणल्याच्यानंतर काय पुन्हा तेच समीकरण आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. तर पहा, 5x - 3y = 8 समीकरण किती झालं या ठिकाणी, 3 झालं आणि 3 चा पाढा 3 पुस्तक म्हणण्याच्या नंतर म्हणजे 3 काय झालं, 9x + 3y = 3 2 6 आणि समीकरण नंबर काय, 4. तर आता या ठिकाणी आपल्याला पहा, निरीक्षण करा, आता या ठिकाणी एका पदाचा काय होतो, लोप होतो. म्हणजेच आता या ठिकाणी ऍड म्हणजे काय करणे, बेरीज करणे, आपण ऍड असं लिहू शकतो. तर पहा,
पांच एक्स माइनस तीन वाय बरोबर आठ तर आता या आणि नऊ एक्स प्लस तीन वाय बरोबर सहा तर पहा या ठिकाणी प्लस तीन वाय आणि मायनस तीन वाय आणि प्लस तीन वाय यांचा काय झाला लोप झाला आणि नऊ पाच किती झाले चौदा झाले म्हणजे या ठिकाणी काय भेटलं चौदा एक्स इज इक्वल टू आठ आणि सहा काय झाले चौदा झाले मग या ठिकाणी एक्स इज इक्वल टू चौदा भागिले काय चौदा मग एक्स इज इक्वल टू या ठिकाणी चौदा एक म्हणजे एक्सची किंमत काय भेटली आपल्याला एक भेटली तर आता आपण काय करणार तर एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवूया समीकरण तीन मध्ये ठेवा वाटलं तर तीन मध्ये ठेवू तर कशा पद्धतीने ठेवायची तर पहा समीकरण लिहितो या ठिकाणी पाच एक्स मायनस तीन वाय बरोबर आठ तर काय करायचं पाच एक्सची किंमत किती आहे एक आहे मग मायनस तीन वाय बरोबर काय आठ पाच एक पाच मायनस तीन वाय बरोबर किती आठ तर काय झालं मायनस तीन वाय बरोबर हे आठ हे प्लस आहे पुढचं काय झाले मायनस पाच तर या ठिकाणी देऊया आपण मायनस तीन वाय बरोबर आठ म्हणून पाच गेले किती राहिले तीन तर वाय बरोबर तीन भागिले तीन पण कशी मायनस या ठिकाणी वाय बरोबर तीन एक म्हणजे वायची किंमत काय भेटते आपल्याला एक तर आपल्याला असं सांगता येईल की एक्स कॉमा वाय तर एक्सची काय किंमत आहे प्लस एक आणि वायची किंमत काय आहे मायनस एक तर अशा पद्धतीने आपल्याला एकसमायिक समीकरण सोडवता येतं म्हणजे थोडक्यात असं सांगता येते की ज्यावेळेस जेव्हा आपण दोन चलाचे रेषीय समीकरण म्हणजे रेषीय समीकरण दोन्हीचा एकाच वेळी विचार करतो अशा समीकरणाला आपल्याला एकसमायिक समीकरण असं म्हणतात. Oh.